भीममाथाडीची यात्रा आहे, ती यात्रा पाहण्यासाठी आलेलो. अतिशय मोठी अशी यात्रा आहे, ती यात्रा मी तुम्हाला मी आज दाखवणार आहे. तुम्ही माझ्या पाठी होऊ शकता, किती गाड्या आहे याच्यावरनं तुम्ही अंदाज लावू शकता कशा पद्धतीची ही यात्रा आहे. सगळेजण सहकुटुंब ही यात्रा पाहण्यासाठी आलो आहे. अतिशय सुंदर अशी यात्रा आहे, संपूर्ण यात्रा मी तुम्हाला दाखवतो. आता आपण मेन गेटपाशी आलेलो आहे. माझ्या पाठ्या बघितलं तिकीट घर आहे, किती तिकीट आहे ते पाहूया. सुषमा गेलेली आहे तिकीट काढायला, किती तिकीट आपण पाहायचं आहे. तुम्ही बघू शकता इथं संपूर्ण गावामध्ये आल्यासारखं वाटायला आलं आहे. सगळीकडं गावातली बैलगाडी तुम्ही पाहू शकताय, आणि त्या साईडला एक छोटंसं गावसुद्धा पाहू शकताय. हे एंट्री गेट आहे, या एंट्री गेटनं म्हणून जायचं आपल्याला. मित्रांनो, तिकीट काढलं आहे. फक्त जे मोठे लोक आहे त्यांचं तिकीट आहे, 50 रुपये एकाचं तिकीट आहे. आमच्या दोघांसुद्धा आम्ही तिकीट काढलं आहे, बाकी यांचं कुणाचं तिकीट नाही. चला दादा, मस्तपैकी एंट्री करू या आतमध्ये. संस्कृती तुम्हाला संपूर्ण या ठिकाणी पाहायला भेटते. या ठिकाणी पाहिलं तर खूप पारंपरिक अशा गोष्टी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतात. मित्रांनो, या ठिकाणी आपण एक चूल घेतो आहे, आणि तिथे स्वतः हाताने मानवत्या दिसतो. कुठली घेते? 20 रुपयाला आहे मोठी, 30 रुपयाला आहे. पाहू शकताय खूप असे मोठे स्टॉल या ठिकाणी लावलेले आहे, आणि छान लेडीज साठी तर खूप स्पेशल आहे. हे कितीला आहे? 65 रुपये टोटल सगळे. तो सेट नाहीये, ते एकच ठेवले, तसे इथे सेट मांडले. हे वापरू शकतो ना आपण? भाजलेलं चांगलं आहे ना, भाजलेलं आहे ना. त्याच पाणी भरणार, थंड राहणार. मित्रांनो, पाहू शकता इथे छोटी छोटी भांडी आहे, आणि आता आम्ही याच्यातले काही सेट घेतले. हा 150 रुपयाला सेट आहे, आणि अशी भांडी आपल्याला दुसरीकडे मागवलं तर कधी बघायला भेटत नाही. त्या स्टॉलमध्येच आपल्याला पाहायला भेटते. काय काय घेतलंय म्हणजे? याच्या मापात बोल ना. मित्रांनो, शिवरायला आता आपण चप्पल घेतलेली आहे, कोल्हापूरची ओळख असलेली खास कोल्हापुरी चप्पल. आता दक्षुला काय घ्यायचं बाबा? दक्षुला कुठे भांडी आता घेतली ना आपण एवढी? आता मातीचे का कितीला आहे? घ्यायची असेल तर तुम्हाला या ठिकाणी पाहू शकताय. खूप असे प्रकार आहे यामध्ये. संपूर्ण लाईन ही जी विंग आहे, ही संपूर्ण तुम्हाला चटणी
लोनचे याचे दिसते जे मागाशी आपण ज्या लाईनला होतो ते कपड्यांची लाईन होती. आता जी ही जी लाईन आहे संपूर्ण तुम्हाला पापड लोनचे पुरे मसाले याची लाईन आहे तुम्ही पाहू शकताय. खूप अशी मोठी लाईन आहे पाठीमागं. खरंच खूप अतिशय सुंदर असं. किती झालं माहिती का हे 200 व्हेज पुलाव असेल 1 किलो तांदळाला 1 चमचा घाला 1 किलो लागेल आणि नॉन व्हेज ची बिर्याणी असेल तर 2 चमचा तर दिलंय. दुसऱ्या लेन मध्ये आलो या ठिकाणी संपूर्ण खाण्याच्या वस्तू आहे डाळी वगैरे. तुला उपच आहे ना. मित्रांनो खूप सुंदर अशा वस्तू तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात. सगळ्या हँडमेड आहे. सगळ्यांनी आपल्या आपल्या बचत गटाच्या माध्यमातून या सगळ्या वस्तू बनवलेल्या आहे. खरं तर खूप सुंदर असं हे भीमथडी यात्रा आहे आणि संपूर्ण आपल्या ग्रामीण भागाची ओळख करून देणारी अशा वस्तू तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात. मी तर संपूर्ण भीमथडी मस्त फिरलेलो आहे आणि आता फिरल्यानंतर सगळ्यात आवडतीचं ठिकाण आलं आहे म्हणजे पोटपूजाचं. या ठिकाणी बघू शकताय संपूर्ण खाण्याचे स्टॉल आहे. चिकन विकनचा स्टॉल सगळे अनेक वेगवेगळे पदार्थ तुम्हाला येतात खरं खायला भेटल. मित्रांनो ही आहे पुरणपोळी. तुम्ही पाहू शकता किती मोठी आहे आणि याची करण्याची पद्धत सुद्धा खूप वेगळी आहे. मित्रांनो या ठिकाणी अनेक स्टॉल तुम्हाला या ठिकाणी दिसतात. जे ग्रामीण भागातून जे बचत गटांनी या ठिकाणी भाग घेतला त्यांनी आपले स्टॉल लावलेत. या ठिकाणी तुम्हाला पुरणपोळी आणि त्या त्या भागामध्ये जे पॉप्युलर असे जे खाद्यपदार्थ आहेत ते तुम्हाला या ठिकाणी खायला भेटत. आपण काहीतरी खाऊ आता. आम्ही आलो खास मस्तपैकी चिकन आणि जे फिश फ्राय आहे ते आम्हाला खायचं आहे आणि आमच्या दक्षोला आहे ना बिर्याणी खायची. आम्ही आता बिर्याणी आणि त्याच्यावर खायचो आहे. या सगळे जे स्टॉल दिसतात हे संपूर्ण तुम्हाला नॉन व्हेजचे स्टॉल आहे. नॉन व्हेजमध्ये संपूर्ण जे बचत गट आहे त्या बचत गटाच्या माध्यमातून स्टॉल या ठिकाणी उभारलेले आहे आणि खरं तर मस्तपैकी असाच सुगंध सुचला आहे असं वाटते कधी खातो आहे. चला बघूया टेस्ट करून कसे लागते ते. किती आहे पापलेट आहे पापलेट किती आहे एक आहे ना चिकन थाळी दे स्पेशल मध्ये. ही स्पेशल आहे का. ही स्पेशल आहे. किती बिर्याणी हवं असेल तर 250 आणि ही 230. नाही बिर्याणी बा बिर्याणी येते यामध्ये जर तुम्हाला हे पाहिजे तर 250 मध्ये. आणि सेपरेट बिर्याणी घ्यायची. सेपरेट बिर्याणी घ्यायची असेल तर फुल 200 रुपये हाफ 100 काय करत. बरं ठीक आहे स्पेशल दे. स्पेशल एक आणि हाफ बिर्याणी ना. हीच बिर्याणी येते ना त्यामध्ये जी देणार आहे तुम्हाला तीच येणार आहे बा. मग ती तू खा ठीक आहे एकच बिर्याणी. हा चालते चालते काय पाहून या ठिकाणी आता रस्ता तर खूप छान वाटतो आहे. आता आपण यांच्याकडे स्पेशल चिकन थाळी घेतली त्यामध्ये बिर्याणी पण येते. बघूया कशी काय टेस्ट लागते. भाकरी थाळी घेतलेली आहे. दक्ष छान लागते ना मस्त लागते. आता मी पण जरा टेस्ट करून बघतो. अस्सल कोल्हापुरी मस्त जंजरीत पण आहे. दुसरीकडे पण टेस्ट करणार आहे. तिकडे कसं काय शिवरायला आवडलेलं आहे. आता मी जरा खातो. दुसरं काय खायचं बोल. चिकन भात झालं मस्त होतं चिकन. आता दुसरं काय खायचं सांग बरं. काय बांबू बिर्याणी आता काढले
बांबू बिरी बांबू कुठली बांबू बिर्याणी आली टाक बाबा हा बांबू मस्त आहे की बांबू बिर्याणी उतरलेली आहे राहिली शिल्लक आत संपली वर संपली काय नाही राहिले मस्त बिर्याणी मस्त बांबूचा वास पण येतो त्यात सुंदर पाणी सुटतंय का तोंडाला पाणी सुटतंय का नॉनव्हेजचे सगळे आयटम खाऊन झालेत सगळे छान पैकी आयटम एकदम फुल झाले आता बघू आता दुसरं काय खरं तर खूप सुंदर असं जेवण या ठिकाणी भेटतंय तुम्ही बघितलं सगळ्या बाजूला वेगवेगळे स्टॉल आहे बचत गटांचे आणि अतिशय घरगुती पद्धतीचं जेवण आणि आणि टेस्टीसुद्धा खूप आणि नक्कीच तुम्ही या यात्रेमध्ये या फक्त उपास असल्या येऊ नका कारण की मग असा हाल होत आहे आम्ही तर खूप खाल्लं आहे आणि छानपैकी चिकन सुरमई मच्छी गरम आहे ना आता रस घेतोय रस आता रस आवडतेच असल्या हे मला पण आतोय वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार.